महापालिका क्षेत्रात आगामी 25 वर्षातील विकासाचे विजन डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीने महापालिकेच्या निवडणुकीसाठी विकासाची ब्लूप्रिंट तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज बैठक झाली. या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे प्रमुख शिलेदार जाहीरनामा तयार करण्यात मग्न झाले आहेत. समाजातील सर्व घटकांना सामावून घेणारा जाहीरनामा राष्ट्रवादी करत असल्याचे माजी महापौर सुरेश पाटील यांनी सांगितले. महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्या दृष्टीने विविध पक्ष तयारीला लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक राष्ट्रवादीच्या महापालिका निवडणूक कार्यालयात झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, सांगली विधानसभा मतदारसंघ क्षेत्राचे अध्यक्ष कमलाकर पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, मैनुद्दीन बागवान, धनपाल खोत, सागर घोडके आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. पुढील 25 वर्षाच्या विकासाचे विजन डोळ्यासमोर ठेवून जाहीरनामा तयार करण्याचे नियोजन आखले जात आहे. त्याला राष्ट्रवादी विकासाची ब्लूप्रिंट असे नाव देण्यात येणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी प्रभागनिहाय बैठका घेऊन मनपा क्षेत्रातील युवक, महिला, व्यापारी, उद्योजक आदींचे प्रश्न जाणून घेतले आहेत. त्या दृष्टीने जाहीरनामा तयार करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं महापालिका क्षेत्राची आता जी निवडणूक जाहीर झालेली आहे तिच्या जाहीरनामा करण्याचं काम आज चालू झालं आहे. त्या समितीची बैठक इथे झाली. एकंदरीत गेल्या 40 दिवसामध्ये आमचे नेते जयंतराव पाटील यांनी संपूर्ण महापालिकेच्या सगळ्या प्रभागामध्ये जाऊन नागरिकांच्यामध्ये सर्व नागरिक, महिला, पुरुष, युवक या सर्वांची मतं आजमावलेली आहेत. आणि आत्तापर्यंतच्या या महापालिकेच्या इतिहासामध्ये असा हा पहिला प्रयोग आहे की जो नागरिकांच्यामध्ये जाऊन नागरिकांच्या सूचना, नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न समजून घेऊन आम्ही हा जाहीरनामा आता तयार करतो आहोत. जयंत पाटील साहेबांनी जवळजवळ गेल्या 1 महिन्यामध्ये 35 ते 40 बैठका घेऊन वेगवेगळ्या माध्यमातून लोकांची जनसंवाद साधलेला आहे. तिच्यामध्ये ते जाऊन प्रत्यक्षात नागरिकांना प्रश्न विचारून महिला, पुरुष, युवक यांचे प्रश्न समजावून घेऊन त्या वार्डामधल्या ज्या अडचणी आहेत त्याच्याबाबतीतली चर्चा केलेली आहे. एकंदरीत या संपूर्ण सांगली शहरामध्ये महापालिका होऊन जवळजवळ 20 वर्षे झालेली आहेत. 20 वर्षामध्ये ज्या ज्या पद्धतीनं काही उपक्रम चांगले झालेत परंतु इथल्या पुढच्या काळामध्ये 25 वर्षाचा असा एक मास्टर प्लॅन आराखडा किंवा ब्लूप्रिंट आपण ज्याला म्हणू तसा ब्लूप्रिंट आपणाला करण्यात आहे. कुठल्याही निवडणुका लढवल्या जातात ह्या शेवटी विकासाच्या मुद्द्यावर आणि त्या पक्षाकडे असणारा जो जाहीरनामा आहे त्या जाहीरनाम्यातल्या योजनेवर ह्या लढवल्या जातात. आणि म्हणून आत्तापर्यंत ज्यावेळी महागडीच्या काळामध्ये सुद्धा ज्यावेळी आम्ही हा जाहीरनामा तयार केलेला होता त्या जाहीरनाम्याच्या आधारे जी संपूर्ण महासत्ता आपल्या महापालिकेची आम्ही घेतली होती. आत्तासुद्धा हे काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे धोरण आहे हे धोरण देशामधले ज्या वेगवेगळ्या अत्यंत चांगल्या पद्धतीच्या महापालिका आहेत तिथल्या महापालिकांचा अभ्यास करून आमच्या इथला आत्ता जो आपण जाहीरनामा करत आहोत हा जाहीरनामा सर्वंकष अशा पद्धतीचा आहे. 2008 ज्यावेळी आम्ही जाहीरनामा केलेला होता त्यावेळीसुद्धा ते जाहीरनामा आम्हीच तयार केलेला होता आमच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून. आणि त्या जाहीरनाम्याची गेल्या 5-7 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये 80% अंमलबजावणी झालेली आहे. अर्थात त्यावेळेचा असणारा जाहीरनामा आणि आत्ता जो जाहीरनामा आहे हा जाहीरनामा या सांगली शहरामधल्या नागरिकांच्या दृष्टिकोनातून एक आरोग्यविषयक चांगलं शहर कसं बनवता येईल की ज्या शहरामध्ये निव्वळ पाणी, स्वच्छता किंवा आरोग्य याच्या माध्यमातून सुद्धा प्रत्येक महानगरपालिकेच्या नागरिकांचा पर कॅपिटा इन्कम आपण ज्याला म्हणतो की ज्या प्रत्येक नागरिकांचं जी इन्कम आहे ते वाढण्याच्या दृष्टिकोनातून काय काम केलं पाहिजे याचासुद्धा विचार हा आम्ही एकंदरीत याच्यामध्ये करतो आहोत. शेवटी कसं असतं की प्रत्येक महानगरपालिकेमधल्या नागरिकांचं जीवनमान ही तिथल्या सुखसोयींवर अवलंबून असते आणि त्या सुखसोयी महानगरपालिकेच्या उत्पन्नावर आधारित असतात. महानगरपालिकेचं उत्पन्न हे ज्यावेळी तिथल्या नागरिकांचं असणारं पर कॅपिटल इन्कम किंवा ज्याचं आपलं त्या प्रत्येक नागरिकांचं वैयक्तिक उत्पन्न वाढेल त्याच्या माध्यमातून ते होत असते. म्हणून यावेळेचा जाहीरनामा आम्ही करत असताना येत्या 25 वर्षामध्ये म्हणजे जवळजवळ 2045 पर्यंतचं हे महापालिका क्षेत्र कशा पद्धतीने असलं पाहिजे, कशा पद्धतीने तिच्यामध्ये वाढ झाली पाहिजे, आजूबाजूला उद्योगधंदे वाढीस लागण्याच्या दृष्टिकोनातून काय काम केलं पाहिजे, व्यापाऱ्यांच्यामध्ये असणारे प्रश्न आहेत ते कसे काम केले पाहिजेत. आपला इथला सगळा तरुण हा रोजगार निर्मितीच्यासाठी पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी जातो तिच्यामधला ते न जाता आपल्या या ठिकाणी येऊन हा उद्योग कसा वाढला पाहिजे अशा माध्यमातून आपणाला काम आम्ही करणार आहोत. त्यामुळे या महानगरपालिकेचा संपूर्ण परिसर जो आहे तो एक परिसर वेगळ्या पद्धतीने विकसित करून ते आजूबाजूला छोटे छोटे उद्योग असले पाहिजेत, त्या ठिकाणी व्यापार वाढला पाहिजे, उद्योग वाढला पाहिजे, बाहेरचे उद्योग इथं आले पाहिजेत. इथल्या पुढच्या काळामध्ये आम्हाला त्या MIDC होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत की जेणे माध्यमातून अनेक मोठमोठे उद्योग
आमच्या भागामध्ये येतील आणि मग आपल्या इथला सगळा परिसर हा वाढीस लागेल, किंबहुना निवडणुका लढवल्या जातात ह्या विचारांवर लढवल्या. त्यामुळे ह्या विचार देत असताना नागरिकांच्यापर्यंत आम्ही ज्यावेळी जातो त्यावेळी आमच्या पक्षाचा विचार हा नागरिकांच्यामध्ये जाऊन एक वेगळ्या पद्धतीचा जाहीरनामा आम्ही करतो आहोत की ज्याच्यामध्ये ह्या सगळ्याच गोष्टीचा अंतर्भाव असेल, काही महिलांच्यामधल्या अडचणीच्या प्रश्नातला अंतर्भाव असेल, काही विस्तारित भाग कुपवाडसारखा आहे, काही आमच्या भागातला शामरावनगर असेल, संजयनगर असेल, असे काही विस्तारित अविकसित भाग आहेत. या अविकसित भागावर आमचा मेन फोकस राहणार आहे की शहरातल्या या मध्यवर्ती असणाऱ्या सुविधा झालेल्या आहेत बऱ्यापैकी, परंतु हे जे काही अविकसित भाग की जे काही वेगवेगळ्या माध्यमातून जिथं आहेत तिच्यामध्ये चांगल्या पद्धतीचे गार्डन झाले पाहिजेत, उद्यानं झाली पाहिजेत, नानानानी पार्क झाले पाहिजेत, छोटी बालुद्यानं झाली पाहिजेत, बरे 5,000-10,000 स्क्वेअर फुटाचे काही ओपन स्पेस आहेत तिच्यामध्ये काही अशी योजना आणता येतील का, हा सुद्धा विचार आम्ही या असणाऱ्या आमच्या जाहीरनाम्यामध्ये करतो आहोत. आणि या जाहीरनाम्याच्या माध्यमातून जी आश्वासनं आम्ही दिलेली आहे येणार आहोत दिलेली आहोत ती 100% अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न आमचा राहील.